10.4. प्राचीन भारतात शिक्षणाची अनेक नावलौकिक केंद्रे होती. तेथे शिक्षण घेण्यासाठी परदेशातील विद्यार्थी येत असत. तक्षशिला विद्यापीठ, तक्षशिला हे भारतातील प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरचे महत्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे. तेथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे ते इ.स.पूर्व 6व्या शतकात वसवले गेले असे दिसते. गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. इ.स.पूर्व 4व्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य आणि शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. व्याकरणकार पाणिनी, चरक हा वैद्य हेही तक्षशिला विद्यापीठाचे विद्यार्थी होते. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनीही तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवले आहे. चिनी बौद्ध भिक्खू फाहियान इ.स.400 च्या सुमारास भारतात आला होता. त्यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाई. वाराणसी, वर्णा आणि असी या गंगेच्या दोन उपनद्या आहेत. वर्णा आणि असी या गंगेच्या दोन उपनद्या आहेत. या दोन नद्यांच्या मध्ये बसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले. वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती. वलभी, गुजरात मधील सौराष्ट्रात वलभी नावाचे प्राचीन नगर होते. इ.स.5व्या ते 8व्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्वाचे केंद्र होते. युआन श्वांग आणि सिंग या चिनी बौद्ध भिक्खूंनी वलभीला भेट दिली होती. युआन श्वांग आणि सिंग या चिनी बौद्ध भिक्खूंनी वलभीला भेट दिली होती. नालंदा विद्यापीठ, आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या आहेत. युआन श्वांग आणि इत्सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल. नालंदा महाविहाराची मुद्रा. विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इ.स.च्या 8व्या शतकात केली. तिथे 6 विहार आहेत. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते. कांची, पल्लव राजसत्तेच्या काळात इ.स.6व्या शतक आजच्या तमिळनाडूमधील कांची हे शहर महत्वाचे शैक्षणिक केंद्र बनले. तिथे वैदिक आणि बौद्धिक ग्रंथांचे अध्ययन आणि अध्यापन केले जाईल.